युक्लिडची व्याख्या युक्लिडने एलिमेंट्सला तेरा पाठांमध्ये विभागले प्रत्येकाला पुस्तक असे नाव दिले या पुस्तकांनी पुढील अनेक पिढ्यांपर्यंत संपूर्ण जगाला भूमितीची माहिती देऊन प्रभावित केले त्याने एलिमेंट्सच्या पुस्तक एक मध्ये तेवीस व्याख्या सूचीबद्ध करून त्याचे प्रदर्शन सुरू केले त्यापैकी काही म्हणजे बिंदू हा असा असतो त्याला भाग नसतो रेषा ही रुंदीविरहित लांबी असते रेषेची टोकं बिंदू असतात सरळ रेषा ही अशी रेषा असते जी स्वतः बिंदूंसोबत एकसारखी राहते पृष्ठभाग असा असतो ज्याला फक्त लांबी आणि रुंदी असते पृष्ठभागाच्या कडा या रेषा असतात समतल पृष्ठभाग हा असा पृष्ठभाग असतो जो स्वतः रेषेवर एकसारखा असतो लक्षात ठेवायचे मुद्दे बिंदू रेषा आणि समतल या फक्त संकल्पना आहेत आणि या संकल्पना अपरिभाषित स्वरूपात आहेत